सावधान श्रीरामपूरकरांनो, आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती लागली आहे. ती म्हणजे श्रीरामपूर शहरात एक कोरोनाबाधित सापडल्या संदर्भातील. कोरोना संक्रमणापासून अलिप्त असलेल्या श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरातील एक 75 वर्षीय इसम कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आताच हाती आला आहे. या संदर्भात जाणून घेऊया वैद्यकीय अधिकारी शिंदे यांच्याकडून. 12 रोजी श्रीरामपूर येथे एक ॲक्सिडेंटचा रुग्ण खाजगी दवाखान्यात गेला होता. तर त्या ठिकाणी त्याला ऑपरेशन सांगितलं, परंतु तदनंतर सदर रुग्ण 14 तारखेला पुण्यात एका खाजगी दवाखान्यात प्रवेशित झाल्यानंतर आज 16 त्याचा रिपोर्ट आला आहे. तो कोविड पॉझिटिव्ह आहे आणि तो कोविड पॉझिटिव्ह असल्यामुळं श्रीरामपूरमधील त्या खाजगी डॉक्टरांच्या दवाखान्यातील त्या रुग्णाच्या संपर्कात असलेले 5 जण आणि त्या रुग्णाला ज्यांनी सोबत केली असे 2 जण यांना आम्ही स्वॅब घेण्यासाठी नगर सिव्हिलला पाठवलेलं. सदर व्यक्ती जो श्रीरामपूरमध्येच राहणार आहे, वॉर्ड नंबर 6 परिसरामधला, तिथं पण आम्ही दक्षता घेतली त्या भागामध्ये. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर सध्या काय परिस्थिती आहे, काय घटनाचक्र आहे हे जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून. प्रवीण सर, श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 6 कांदा मार्केट परिसरातील रहिवाशी असलेल्या 75 वर्षीय युवक हा शहरातील एका खासगी रुग्णालयात 12 जूनच्या रोजी उपचाराकरता गेला होता. त्यावेळी तपासणी करून त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला त्या खासगी डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर 2 जणांनी सदर रुग्णास पुणे येथील रुग्णालयात नेले. त्यानंतर सदर 75 वर्षीय व्यक्ती हा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल हाती आला आहे. त्यानंतर तत्काळ खासगी रुग्णालयासह तो व्यक्ती जिथे राहत आहे त्या ठिकाणी तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच प्रशासकीय टीम दाखल झाली आहे. त्यांनी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील डॉक्टर व तेथील 5 कर्मचारी व इतर 2 असे एकूण मिळून 7 जण ताब्यात घेतले आहेत. त्यांचा श्राव घेतला असून शहर हद्दीत पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने आता श्रीरामपूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर येत्या काही तासामध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेला परिसर हा सील होणार असल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे. धन्यवाद जयेशजी या महत्त्वाच्या बातमीनंतर. पुन्हा भेटूया आणखीन महत्त्वाच्या घडामोडींसोबत. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा. नमस्कार.